नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आणि मी सिद्धार्थ जोशी तुमच्या सगळ्यांचं आमच्या चॅनल वरती खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज मी एक वेगळाच विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, भारत हा अनेक वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टींनी भरलेला आहे आणि एक भारतीय म्हणून आपल्याला त्याचा खूप अभिमान सुद्धा असतो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला भारताबद्दलच्याच अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे. पण मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही असाच इंटरेस्टिंग विषयांवरती व्हिडिओ बनवत असतो. त्याचप्रमाणे आम्ही करंट अफेअर्स वरती सुद्धा व्हिडिओ बनवत असतो आणि आमच्याकडे नोकरीचे अपडेट सुद्धा याच चॅनल वरती मिळत असतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हे सगळं या एकाच चॅनलच्या अंडर बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिली इंटरेस्टिंग गोष्ट आपली अशी आहे की भारताकडे जगातलं सगळ्यात पहिलं फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आहे. भारताकडे जगातली सगळ्यात जास्त पोस्ट ऑफिसेस सुद्धा आहेत, ज्याची संख्या आहे 155,015. आणि हे जे पोस्ट ऑफिस आहे, फ्लोटिंग पोस्ट ऑफिस, हे वन ऑफ अ काइंड आहे. हे जगामध्ये कुठेही नाहीये, हे फक्त भारताकडे आहे. आणि काश्मीरच्या दल लेक मध्ये हे आहे आणि ह्याचं 2014 मध्ये उद्घाटन झालेलं होतं. त्यामुळे मित्रांनो, इन नियर फ्युचर तुम्ही जर का कधी काश्मीरला गेला तर नक्की या फ्लोटिंग पोस्ट ऑफिसला भेट द्या, हे नक्की एक बघण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, आता वळूयात आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग फॅक्ट कडे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की चंद्रावरती पाण्याचा शोध हा सगळ्यात आधी भारतानेच लावलेला होता. कुठल्याही इतर प्रगत देशांना हे शक्य झालेलं नव्हतं, कारण की अमेरिकेने भारताच्या आधी आपला ऍस्ट्रॉनॉट जो होता तो चंद्रावरती पाठवलेला होता. अनेक मोहिमा चंद्रावरती केलेल्या होत्या, पण त्यांना सुद्धा चंद्रावरती पाणी शोधता आलेलं नव्हतं. पण 2009 साली चंद्रयान 1 जेव्हा चंद्रावरती पोहोचलं, तेव्हा त्या यानाने केलेल्या संशोधनानुसार भारताला चंद्रावरती पाणी असण्याचे सबळ पुरावे मिळालेले होते आणि ते त्यांनी जगासमोर आपण सादर केलेले होते. त्यामुळे भारताने सगळ्यात आधी चंद्रावरती पाणी शोधलेलं होतं आणि ही खरोखरच एक अभिमानास्पद बाब आहे. मित्रांनो, आता वळूयात आपल्या पुढच्या फॅक्टकडे. मित्रांनो, तुम्हाला तर हे माहिती असेलच की कुंभमेळा हे जगातलं सगळ्यात मोठं सोशल गॅदरिंग आहे जे भारतामध्ये होतं. आणि हे इतकं मोठं असतं की हे स्पेस मधून सुद्धा तुम्हाला दिसू शकतं. स्पेस शटल सुद्धा याला बघू शकतात, जे काही सॅटेलाइट्स आहेत ते याला बघू शकतात. आणि मित्रांनो, एका सर्व्हेनुसार 2011 कुंभमेळ्याला 75 लाख लोक आलेली होती आणि हे स्पेस मधनं सुद्धा दिसू शकत होतं. एवढ्या मोठ्या स्केलवर ते कुंभमेळा भारतामध्ये भरतो. आता वळूयात आपल्या पुढच्या फॅक्टकडे. मित्रांनो, आपल्या आजच्या काळात आपण जो शॅम्पू वापरतो त्याचा शोध सुद्धा भारतामध्येच लागलेला होता. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या औषधी वनस्पतींपासून काही द्रव्य तयार केली जायची, जी केसांना लावली जायची, केसांची निगा त्यामुळे राखली जायची. आणि त्या सिद्धांतावरती आजचा शॅम्पू हा प्रकार अस्तित्वात आलेला आहे. आणि मुळात शॅम्पू हा शब्द सुद्धा एका संस्कृत शब्दावरून आलेला आहे. जो मूळ शब्द आहे शॅम्पू हा संस्कृत शब्द आहे, त्याच्यावरून शॅम्पू हा शब्द आलेला आहे. आणि ह्याच्यावरून हिंदीमध्ये चंपी हा शब्द आलेला आहे, म्हणजेच डोक्याला तेल लावून केली जाणारी मालिश. आता वळूयात आपल्या पुढच्या फॅक्टकडे. मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तरी सुद्धा भारतामध्येच उदयास आलेल्या कबड्डीमध्ये भारताने आजपर्यंत जेवढ्या केवढ्या कबड्डीच्या वर्ल्ड कपच्या मॅचेस झालेल्या आहेत त्यातली एकही हरलेली नाहीये. आणि सगळ्याच्या सगळे कबड्डीचं वर्ल्ड कप हे फक्त आणि फक्त भारताकडेच आहे. दुर्दैवाने होतं असं की आपल्याला क्रिकेटबद्दल सगळं काही माहिती असतं, पण आपल्याच देशी खेळांबद्दल आपल्याला माहिती नसतं. सो हे क्विक फन फॅक्ट आहे कबड्डीबद्दल की कबड्डीमध्ये आपण अजिंक्य आहोत, जगामध्ये कोणीही आपल्याला हरवलेलं नाही. मित्रांनो, पुढचं इंटरेस्टिंग फॅक्ट असं आहे की हॉकीचे महान खेळाडू जे आपले मेजर ध्यानचंद आहेत, त्यांना जर्मनीमध्ये 1936 साली जी ऑलिम्पिक झालेली होती त्या दरम्यान भारताच्या संघाने जर्मनीला हरवलेलं होतं 8-1. ते पाहून हिटलर खूप प्रभावित झालेला होता आणि ऍडॉल्फ हिटलरनी मेजर ध्यानचंद यांना जर्मनीचं राष्ट्रीयत्व सुद्धा ऑफर केलेलं होतं. आणि त्यांना असंही प्रॉमिस करण्यात आलेलं होतं की जर का मेजर ध्यानचंद यांनी जर्मनीचं राष्ट्रीयत्व स्वीकारलं तर त्यांना मिलिटरीमध्ये खूप वरचं पद सुद्धा दिलं जाईल. पण मेजर ध्यानचंद हे देशाप्रती अत्यंत एकनिष्ठ होते, त्यामुळे त्यांनी हा जो काही प्रस्ताव होता तो डावलून टाकलेला होता. मित्रांनो, आता वळूयात आपल्या पुढच्या फॅक्टकडे. मित्रांनो, एक खूप विशेष गोष्ट अशी आहे की भारताचे मिसाईल मॅन ज्यांना म्हटलं जातं APJ अब्दुल कलाम, यांच्या स्मृतीमध्ये स्वित्झर्लंड मध्ये सुद्धा विज्ञान दिवस पाळला जातो. झालं असं होतं की APJ अब्दुल कलाम हे 2006 साली स्वित्झर्लंडला गेलेले होते आणि तिथल्या मुलांना त्यांनी संबोधित केलेलं होतं. आणि त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वानी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेने तिथलं सरकार सुद्धा खूप प्रभावित झालेलं होतं.
आणि त्यामुळे तिथल्या सरकारने असा निर्णय घेतलेला होता की दरवर्षी 26 मेला आपण त्यांच्या स्मृतीमध्ये विज्ञान दिवस साजरा करायचा. मित्रांनो, यावरून असं दिसून येतं की फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा एपीजे अब्दुल कलाम यांना खूप मोठा आदर होता आणि ही भारतासाठी खरोखरच एक खूप आदराची गोष्ट आहे, खूप सन्मानाची गोष्ट आहे. मित्रांनो, पुढची आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की साखर ही सुद्धा भारताची जगाला देण आहे. सगळ्यात आधी गुळापासून साखर वेगळी करण्याची पद्धत ही भारतात शोधली गेलेली होती, त्यामुळे एका अर्थी आपण असं म्हणू शकतो की भारतानेच अख्ख्या जगाचं तोंड गोड केलेलं होतं. मित्रांनो, हिरे सुद्धा सगळ्यात आधी भारताच्याच खाणीत शोधले गेले होते. 18व्या शतकाच्या आधी कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये हिरे मिळत असत आणि 18व्या शतकापर्यंत फक्त आणि फक्त भारत ही एकमेव हिऱ्यांची बाजारपेठ होती. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की सगळ्यात मोठा हिरा कोहिनूर हा सुद्धा भारतामध्येच सापडलेला होता, पण 18व्या शतकानंतर मात्र ब्राझीलमध्ये सुद्धा हिरे सापडले आणि मग हा व्यापार जो होता तो संपूर्ण जगामध्ये विखुरला गेला होता. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की सापशिडी, ज्याला आपण स्नेक्स अँड लॅडर्स म्हणतो, हा खेळ सुद्धा भारतामध्येच त्याचा उदय झालेला होता, भारतामध्येच त्याचा शोध लागलेला होता. त्याचं पूर्वीचं नाव होतं मोक्ष पटामो. या खेळाचा मूळ उद्देश हा मुलांना कर्माचं महत्व समजावून देणं हा होता. यामध्ये ज्याप्रमाणे आपण सापशिडीमध्ये 1 नंबर पासून सुरुवात करतो आणि जो 100 नंबर पर्यंत पोहोचेल तो जिंकतो, त्याचप्रमाणे या मोक्ष पटामो मध्ये जन्मापासून सुरुवात होत असे आणि जो माणूस खेळत खेळत मोक्षापर्यंत पोहोचत असेल तो जिंकत असे. मित्रांनो, आता वळत आपल्या पुढच्या फन फॅक्ट कडे. मित्रांनो, भारतीय गायिकांमध्ये अतिशय सन्माननीय गायिका म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, गायिका आशा भोसले यांच्या नावावरती एक गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 11,000 गाणी म्हटलेली आहे आणि त्यामुळेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची मोस्ट स्टुडिओ रेकॉर्डिंग्स या नावाने एक नोंद झालेली आहे आणि त्यांच्या नावावरती गिनीज बुक रेकॉर्ड सुद्धा आहे. मित्रांनो, आता वळूयात आपल्या शेवटच्या फॅक्ट कडे. आणि मित्रांनो, आपला हा व्हिडिओ अर्थातच आपल्या भारताच्या मार्स मिशन शिवाय आपण कम्प्लीट करू शकत नाही, कारण की मार्स मिशन बद्दल खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत जे मला तुम्हाला सांगायचे आहेत. सो मित्रांनो, त्यातलं पहिलंच इंटरेस्टिंग फॅक्ट असं आहे की तुम्हाला माहितीच असेल ते की भारताने पहिल्या प्रयत्नात आपलं यान हे मंगळावरती पोहोचवलेलं होतं, जे इतर कुठल्याही प्रगत राष्ट्रांना शक्यच झालेलं नव्हतं. आणि भारताच्या मंगळ मोहिमेवरती सुद्धा खूप पैसे कमी खर्च झालेले होते. प्रसिद्ध हॉलिवूड मूवी ग्रॅव्हिटी, ज्याचं बजेट होतं $100 मिलियन आणि आपल्या अख्ख्या मार्स मिशनचं जे बजेट होतं त्याचं होतं $73 मिलियन. त्यामुळे मित्रांनो, हॉलिवूडच्या लोकांनी $100 मिलियन मध्ये एक फिल्म प्रोड्यूस केली आणि आपण $73 मिलियन मध्ये आपलं अख्खं यान मंगळापर्यंत पोहोचवलेलं होतं. आणि ह्यानुसार त्याचा जर का खर्च काढला तर प्रत्येक भारतीयांनी या मोहिमेसाठी फक्त 5 रुपये दिलेले होते. आणि तुम्ही जर का मंगळ यानाची पर किलोमीटर रनिंग कॉस्ट काढली तर ती होते फक्त 5 रुपये 77 पैसे. आणि हे यान 780 मिलियन किलोमीटर्सचा प्रवास करून तिथपर्यंत पोहोचलेलं होतं. आणि हे जर का आपण बघितलं तर एखाद्या रिक्षाच्या प्रति 1 किलोमीटरच्या भाड्यापेक्षाही कॉस्ट कमी होते, कारण की ऑटोचं भाडं हे 18 रुपये 20 रुपये प्रति किलोमीटर असतं आणि मंगळयान हे फक्त 5 रुपये 77 पैशापर्यंत प्रति किलोमीटर त्याची कॉस्ट होती आणि त्या कॉस्टवरती ते मंगळापर्यंत पोहोचलेलं होतं. मित्रांनो, ह्याचं प्रोडक्शन जे होतं ते भारताकडून फक्त 15 महिन्यात झालेलं होतं आणि हेच अमेरिकेच्या जेव्हा मंगळ मोहीम झालेली होती त्यांचं यान बनवायला त्यांना 5 वर्ष लागलेली होती. त्याचप्रमाणे आपल्या मंगळयानाचं जे वजन होतं ते फक्त 1,350 किलो होतं, जे रस्त्यावरती चालणाऱ्या SUV गाडीपेक्षा सुद्धा कमी होतं. आणि त्यामुळेच अत्यंत कमी फ्युएल मध्ये आपलं जे यान होतं ते मंगळापर्यंत पोहोचलेलं होतं आणि त्यामुळेच या संपूर्ण मिशनची जी कॉस्ट होती ती खूप कमी आलेली होती. मित्रांनो, अजून एक फन फॅक्ट असा आहे की जेव्हा आपलं यान मंगळावरती पोहोचलं तेव्हा अमेरिकेचं क्युरिओसिटी हे यान ऑलरेडी मंगळावरती होतं. तेव्हा अमेरिकेच्या यानाकडून तिकडून एक ट्विट करण्यात आलेलं होतं ज्यामध्ये असं लिहिलेलं होतं की नमस्ते, कॉंग्रॅच्युलेशन्स टू इस्रो, इंडियाज फर्स्ट इंटरप्लॅनेटरी मिशन अपॉन अचिव्हिंग दिस मार्स ऑर्बिट. आणि ह्याच्यावरती आपल्या यानाकडून सुद्धा रिप्लाय गेलेला होता ज्यामध्ये लिहिलेलं होतं की हाउडी मार्स क्युरिओसिटी, कीप इन टच, आय बी अराउंड. हा आपल्याकडून रिप्लाय सुद्धा गेलेला होता आणि हे कुठल्याही यानाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेलं होतं की कुठल्याही 2 देशांची यानं ही दुसऱ्या प्लॅनेटवरती भेटलेली होती आणि तिकडनं ट्विटरवरती ट्विट करण्यात आलेलं होतं. सो दॅट्स इट मित्रांनो, हे होते भारताबद्दलचे काही फन फॅक्ट्स. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला अगदी नक्की लाईक करा, कारण की आम्ही हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेत असतो
आणि त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ह्याच्यातले कुठले फॅक्ट तुम्हाला माहिती होते, कुठले फॅक्ट नव्हते, याबाबत सुद्धा आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, आम्ही त्याला नक्कीच वेलकम करू.